नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज बघणार आहोत नवोदयचा स्वाध्याय 8.1। आतापर्यंत आपण स्वाध्याय 7 पूर्ण बघितलेले आहेत। 8वा जो स्वाध्याय आहे तो लांबी, चलन, धारकता, मापन इत्यादी गोष्टींबद्दल हा 8वा स्वाध्याय आहे। 8व्या स्वाध्यायातलं आपण पहिलं गणित बघणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढे येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे सर्व स्वाध्याय मिळून जातील। यातलं जे पहिलं गणित आहे ते आहे, एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते। म्हणजे याचा अर्थ समजा टाकी असेल नाही, जर टाकी काठोकाठ भरली पूर्ण तर या पूर्ण टाकीमध्ये किती पाणी बसतं, तर 45 लिटर पाणी बसतं। म्हणजे याचा अर्थ एकूण भाग जो दिलेला आहे आपल्याला, कारण आपण जे सोडणार आहे त्या पूर्णांकामध्ये दिलेले बाकीचे भाग आहेत, एकूण जे भाग दिलेले आहेत ते एकूण भाग पूर्णांकात दिलेले आहेत। म्हणजे एकूण किती पाणी आहे आपल्याकडं, तर 45 लिटर पाणी आहे। पुढे काय दिलंय, या टाकीत टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे। बघा, एकूण पाणी आहे 45 लिटर म्हणजे लागतं, तसं त्यांनी भरलेलं नाही। त्यांनी काय केलेलं आहे, टाकीच्या 4/9 भाग पाणी भरलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ भरलेलं जे पाणी आहे ते किती आहे, 4/9 भाग आहे। हे भागातलं झालं, आपल्याला काय करावं लागणार आहे, लिटर मधलं पाणी काढून घ्यावं लागणार आहे। तर लिटर मधले एकूण भाग आपल्याला माहिती आहेत की एकूण पाणी किती आहे, ते 45 लिटर आहे। तर ह्या 9 कितीने गुणल्यास 45 येतं, बघा 5 गुणल्यास। मग छेदाला जर 5 गुणलं तर आपण अंशालाही काय करतो, 5 गुणतो, हे 4 × 5 = 20। म्हणजे याचा अर्थ त्या टाकीमध्ये सध्याच्या घडीला किती लिटर पाणी भरलेलं आहे, 20 लिटर पाणी भरलेलं आहे। पुढे काय दिलेलं आपल्याला, त्यातील 2/5 भाग पाणी बाहेर काढून टाकले। त्यातील म्हणजे कोणातील, हे जे 20 लिटर आहे ह्या 20 लिटर मधलं 2/5 भाग पाणी काढून टाकलेलं आहे। मग इथे आपण पूर्णांकातही काढू शकतो किंवा शॉर्टकटने काढू शकतो। कसं काढायचं, त्याला हे 20 लिटर पाणी आहे, 20 लिटर चे म्हणून आपण काय करतो, नेहमी गुणाकारच मानतो। त्याचे किती भाग काढलेले आहेत, 2/5 भाग काढलेले आहेत। 20 छेदस्थानी काही नाही, म्हणजे काय घेतो आपण नेहमी, 1 घेतो। तर हे 5 × 5 हे 5 × 20 राहिले, 4 × 2 4 × 2 करा म्हणजे किती आलेले, बघा 8 लिटर। म्हणजे याचा अर्थ 8 लिटर पाणी काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे। पहिलं होतं 20 लिटर, हे 20 लिटर वजा हे काढून टाकलेलं पाणी 8 लिटर, 20 मधून 8 गेले, किती उरले बघा 12 लिटर। म्हणजे याचा अर्थ सध्याच्या घडीला टाकीमध्ये किती पाणी शिल्लक आहे, 12 लिटर। पण आपल्याला शिल्लक पाणी विचारलंच नाही, आपल्याला विचारले पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी घालावं लागेल। तर काठोकाठ भरण्यासाठी आपण पाहिलेलंच आहे किती लागणार आहे, काठोकाठ भरण्यासाठी पाणी 45 लिटर लागणार आहे। आपल्याकडे किती आहे, 12 लिटर आहे। 12 मध्ये किती मिळवल्यास 45 येतात हे आपल्याला शोधायचं आहे। तर आपण काय करू, 45 मधून 12 काढून टाकू, म्हणजे आपल्याला शिल्लक पाणी भेटून जाईल। हे 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 4 मधून 1 गेला, हे 3 राहिले। ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी आपल्याला त्या टाकीमध्ये किती पाणी ओतावं लागणार आहे, 33 लिटर पाणी ओतावं लागणार आहे। दुसरं गणित आहे, एका बादलीत 20 लिटर पाणी मावते, तिचा 3/5 भाग भरलेला आहे, बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल। खूप सोपं आहे सुद्धा, किती लिटर पाणी एका बादलीमध्ये, 20 लिटर पाणी आहे। आणि तिचा म्हणजे कोणाचा, बादलीचा आहे। बादलीचा म्हणजे आपण तुम्हाला काल सांगितलेलं आहे की आपण त्याच ठिकाणी काय वापरतो, गुणाकार वापरतो। किती भाग भरलेला आहे, हा 3/5 भाग भरलेला आहे, म्हणजे एकूण 5 भाग आहेत, त्यापैकी 3 भाग भरलेले आहेत। तर किती पाणी भरले, बघा काढून घ्या, 5 × 5 हे 5 × 20 काय राहिलेलं आहे, 4 × 3 राहिलेलं आहे, करा हे 4 × 3 = 12। म्हणजे याचा अर्थ त्या बादलीमध्ये सध्या किती पाणी आहे, 12 लिटर पाणी आहे। पूर्ण भरण्यासाठी विचारलेलं आहे, पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागतं आपल्याला, 20 लिटर लागतं। सध्या किती आहे, 12 लिटर आहे। मग 12 मध्ये किती मिळवल्यास 20 येतं, बघा 8 मिळवल्यास। म्हणजे याचा अर्थ आणखी आपल्याला किती पाणी लागणार आहे, 8 लिटर पाणी लागणार आहे। पुढचं गणित आहे, एक आगगाडी 2 मिनिटात 3 किमी अंतर कापते, तर 7 तासात किती अंतर जाईल विचारलेलं आहे। तर काय दिले गणितामध्ये आपल्याला, 2 मिनिटात दिलेलं आहे। बघा हे 2 मिनिटामध्ये किती किमी अंतर जात आहे, 3 किमी अंतर जात आहे। आणि आपल्याला विचारले 6 तासात, तर 6 तासाच्या आपण मिनिटं काढून घेऊयात। एका तासामध्ये 60 मिनिट असतात, तर तुम्ही 60 × 6 करा, 60 × 6 केल्यास तुम्हाला 6 तासाची 1 मिनिटं भेटून जातील। किती मिनिटं झाली, 360 मिनिटं झाली। तर 360 मिनिटांमध्ये किती किलोमीटर अंतर जाईल एवढंच विचारलेलं आपल्याला, 2 मिनिटात 3 किलोमीटर। तर 360 मिनिटांमध्ये किती किलोमीटर,
मग आपण याला त्रैराशिक मांडून करू शकतो किंवा 2 लाख किती निघून 360 आपल्याला कळायला पाहिजे पटकन सोडण्यासाठी, तशा पद्धतीने आपण करू शकतो. आपण त्याला काय करूया, त्रैराशिक मांडूया म्हणजे तिरपा गुणाकार करूया. बघा काय होतं गुणाकारामध्ये, मग हे 360 * 3 आणि 2 * प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता ते गुणाकारातले जे 2 आहेत त्यांना आपण नेहमी काय करतो, भागाकार घेत असतो. म्हणजे 2 आपल्याला 360 भागावाच लागणार आहे, तर भागून घ्या. हे 2 * 1 * 2 = 1 उरला, हे 2 * 8 = 16, हे 0 * 0 180 * 3 आहे करा, 3 * 0 = 0, 3 * 8 = 24 = 4 * 2 3 * 1 = 3 3 * 2 = 5. म्हणजे याचा अर्थ 6 तासामध्ये ती आगगाडी किती जाणार आहे, 540 किलोमीटर जाणार आहे. पुढचं गणित आहे, 180 किमी अंतर कापण्यासाठी एकाला जीपला 4 तास लागतात. किती अंतर आहे, 180 किमी अंतर आहे, तर जीपला किती वेळ लागत आहे, 4 तास लागत आहेत. मग आपण काय करूया, अगोदर 1 तासाचं काढून घेऊया, कारण आपल्याला पुढे काय विचारले बघा, हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग कितीने वाढवावा लागेल. म्हणजे जीपचा अगोदर आपल्याला 4 तासाचा वेग काढावा लागेल, 4 तासामध्ये 180, तर 1 तासामध्ये किती, अनेकाची किंमत दिलेली आहे, एकाची विचारलेली आहे. अनेकाची देऊन जर एकाची विचारली असेल तर आपण नेहमी काय करतो, त्यांचा भागाकार करतो. करा भागाकार, 4 * 1 = 4, हे 4 * 4 = 16, 2 * 2 = 20 झाले, हे 4 * 5 = 20. म्हणजे याचा अर्थ आपली जी जीप आहे ती तासाला किती जात आहे, 45 किलोमीटर अंतर जात आहे. हेच अंतर 3 तासांमध्ये कापायचं आहे. हे 180 किलोमीटर अंतर आपल्याला किती तासामध्ये कापायचं आहे, 3 तासामध्ये कापायचं आहे. 1 तासाचं काढून घ्या, 3 * 3 = 3 3 * 6 = 18, हे 0 * 0. 3 तासात कापण्यासाठी जीप कितीने पळवावी लागेल आपल्याला, तासाला 60 किलोमीटरने. तर पहिला वेग किती होता, 45, आताचा वेग किती आहे, 60 किलोमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण वेग वाढू शकतो, कितीने वाढू शकतो बघा, 60 मधून 45 वजा करा, किती उरणार आहेत, 15. म्हणजे तासाला 15 किलोमीटर या वेगाने आपल्याला जीपचा वेग वाढवावा लागतो. पुढचं गणित, 7 लिटर तेलाने 350 मिली क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील. खूप सोपं उदाहरण आहे सुद्धा, 350 मिली क्षमता असलेली एक बॉटल आहे, असे आपल्याकडे एकूण तेल दिलेलं आहे 7 लिटर. तर 1 लिटरमध्ये 1000 मिली तेल असतं, तर 7 लिटरमध्ये किती असणार आहे, एकामध्ये 1000, तर 7 मध्ये किती असणार आहे, 7000 लिटर तेल असणार आहे. आणि आपल्याला काय दिलेलं, एका बॉटलची क्षमता दिली 350 मिली, एका बॉटलमध्ये 350 मिली, तर किती बॉटलमध्ये 7000 मिली तेल बसणार आहे. तुम्हाला इथं काय करायचं आहे, भागाकार करावायचा आहे. भागाकारामध्ये खालचा 1 0 कमी झाला, वरचा 1 0 कमी झाला. जर तुम्हाला 35 पाडा येत असेल तर तुम्ही त्याने भागू शकता, किंवा मग तुम्हाला 35 आणि वरच्या संख्येला भाग जमणारा समान अंक शोधून घ्या. 7 भाग बसतो, हे 7 * 5 = 35, हे 7 * 1 = 7 = 0 = 0, हे बरोबर. परत भागून घ्या, 5 * 1 = 5, 5 * 2 = 10, 0 * 0. म्हणजे याचा अर्थ किती बाटल्या तयार होणार आहेत, 20 बाटल्या तयार होणार आहेत. पुढचं जे गणित आहे तेही खूप सोपं गणित आहे. काय दिलेलं आहे, 5 रुपयाच्या 1 नाण्याचे वजन, जरी 5 रुपयाचं नाणं असलं तर 1 नाणं येते, लक्षात राहू द्या. 5 रुपयाच्या 1 नाण्याचं वजन किती आहे, 9 ग्रॅम आहे. अणुकडे असलेल्या 5 रुपयांच्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. 1 नाणं 9 ग्रॅमचं नाणं आहे, तर अणुकडे 5 रुपयाच्या पिशवीचं वजन 9 किलोग्रॅम आहे. तर 9 किलोग्रॅमच्या अगोदर आपल्याला ग्रॅम करावे लागतील, तर 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात, म्हणून 9 किलोमध्ये किती ग्रॅम असणार आहेत, 9000 ग्रॅम असणार आहेत. आणि आपल्याला विचारले तर त्या पिशवीत एकूण नाणे किती, नाणे तर काही बदलणार नाहीत, ते 5 रुपयाचीच राहणार आहेत. त्यामुळे हा 5 आपण आपल्या गणितामध्ये घ्यायचाच नाही, आपल्याला 1 नाणं आहे 9 ग्रॅमचं. तर किती नाणी 9000 ग्रॅमची विचारलेली आहे. इथे इथंच करायचं तुम्हाला, 9 ग्रॅम 1 नाण्याची किंमत आहे, तर 9000 कितीची किंमत असणार आहे, म्हणजे याचा अर्थ हे 9000 हे भागिले 9 करा, हे 9 * 1 = 9, हे 3 * 0 = 3 0. म्हणजे याचा अर्थ किती नाणी लागेल, किती नाणी आहेत त्या पिशवीमध्ये, 1000 नाणी आहेत. पुढचं गणित आहे, 1 दुधाची टाकी काठोकाठ भरली तर त्याच्यात 48 लिटर दूध मावते, ती 7/12 भरलेली आहे. जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध घालायला लागले, विचारलेलं आहे. खूप सोपं उदाहरण आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, एकूण दूध दिलेलं आहे, तर एकूण दूध जे आहे ते पूर्णांकात आहे, किती आहे, 48 लिटरमध्ये दिलेलं आहे.
ती 712 भरलेली आहे। तर 712 म्हणजे याचा अर्थ एकूण किती भाग आहेत बघा, 12 भाग आहेत, एकूण इथं 12 भाग आहेत आणि आपल्याकडे एकूण किती टाकी आहे, 48 लिटरची टाकी आहे। तर मग काय करायचं आहे आपल्याला, हे 48 चे आपल्याला काय करायचं आहे, 712 काढायचे आहेत। याच्या छेदस्थानी काही म्हणजे काय असतं, नेहमी एक असतो। करातील गुणाकार 12 एक 12, बार चोक 48, 4 × 7 राहिलेलं आहे, हे 7 × 28 म्हणजे याचा अर्थ ती टाकी सध्या किती भरलेली आहे लिटरमध्ये, 28 लिटर भरलेली आहे आणि अपूर्णांकामध्ये किती भरलेली आहे, 712 भरलेली आहे। पुन्हा काय दिलेलं आहे, जर त्यातले 1/2 दूध, 1/2 म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, 1/2 म्हणजे याचा अर्थ अर्धे दूध काढून घेतलेले आहे। आपल्याकडे किती लिटर दूध आहे, 28 लिटर आहे, 28 अर्ध काढून घेतलेला आहे, 28 अर्ध काढल्यास उरतं किती बघा, 14 लिटर उरतं, म्हणजे याचा अर्थ सध्या आपल्याकडे किती दूध आहे, आता 14 लिटर दूध आहे। पण आपल्याला विचारलंय काय, तर टाकी काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध घालावं लागेल, टाकी काटोकाट भरण्यासाठी आपल्याला किती दूध लागणार आहे, 48 लिटर दूध लागणार आहे। सध्याच्या घडीला आपल्याकडे किती दूध आहे, 14 लिटर आहे, म्हणजे 14 मध्ये किती मिळवल्यास 48 येतात हे आपल्याला शोधायचं आहे। तर 4 मध्ये किती मिळवल्यास 8 येतात, 4 मिळवल्यास, आणि 1 मध्ये किती मिळवल्यास 4 येतात, 3 मिळवल्यास, म्हणजे याचा अर्थ सध्या आपल्याला ती टाकी भरण्यासाठी किती दूध लागणार आहे, 34 लिटर दूध लागणार आहे। पुढचं जे गणित आहे ते पुढच्या गणितात काय दिलेलं बघा, एका फळाच्या दुकानात डझनाला 40 रुपये दराने किंवा 5 रुपयाला एक केळी अशा दराने केळी विकली जातात, तर 99 केळी कितीला पडतील। तर मग आता 5 रुपयाला एक केळ म्हणून 99 × 5 कधीही करायचं नाही, आणि असा जो ऑप्शन असतो तो पहिलाच पर्याय असतो। का करायचं नाही, जसं आपल्या काय दिलेलं आहे, डझनाची पण किंमत दिलेली आहे, डझनाला किती रुपये दर आहे, 40 रुपये दर आहे। हे एक डझन केळी जर विकली तर किती रुपयाला विकणार आहेत आपण, 40 रुपयाला। आपल्याला अशी किती केळी आहेत, 99 केळी आहेत। तर अगोदर आपण 99 केळीचे एकूण किती डझन होतात ते डझन काढून घेऊ। तर एका डझनामध्ये किती वस्तू असतात आपल्याला माहितीये, 12 कुठल्याही वस्तू असतात, ते याचा अर्थ एका डझनामध्ये किती केळी आहेत, 12 केळी आहेत। तर तुम्ही काय करा, 12 पाडा 96 पर्यंत म्हणून घ्या, 12 × 8 = 96, म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे किती डझन केळी होणार आहेत, 8 डझन, 96 झाले ते 97, 98, 99 प्लस किती केळी होणार आहेत, 3 केळी होणार आहेत, 8 डझन 3 केळी। एका डझनाला 40 रुपये, तर 8 डझनाला किती रुपये लागतील काढा, आहे 8 × 32, 0 = 0 अधिक 1 केळी किती रुपयाला सुटी, 5 रुपयाला आहे। आपल्याकडे किती आहेत, 3 आहेत, करा गुणाकार, 3 × 5 = 15, म्हणजे याचा अर्थ 320 + 15 दोघांची बेरीज करा, किती येणार आहे बेरीज, 335 रुपये येणार आहे। म्हणजे याचा अर्थ ती केळी 99 केळी किती रुपयाला पडतील, 335 रुपयाला पडतील।